में नागपुर के जोन 4 और जोन 4 के तहत 6 थानों में 21 अपराधों का पुलिस ने पता लगाया है। इन 21 मामलों में लूट, चोरी, वाहन चोरी, बैग लिफ्टिंग समेत कई अन्य मामलों में अपराधियों को गिरफ्तार किया गया है। इन अपराधों में हुडकेश्वर पुलिस ने महिलाओं के एक समूह को गिरफ्तार किया है। इस गैंग में 6 महिलाएं हैं और यह आरोपी महिलाएं बैग लिफ्टिंग का काम करती थी। इन 21 मामलों में पुलिस ने आरोपियों के पास से 26 लाख रुपए से अधिक की राशि जब्त की है। कुछ नाबालिगों सहित 20 से अधिक संदिग्धों को गिरफ्तार किया गया है। जोन 4 के DCP नरुल हसन ने कहा कि इस कार्रवाई के बाद नागपुर शहर में चोरी, सेंधमारी और वाहन चोरी में कमी आएगी। बरोबर है, जोन 4 हद्दी मध्ये आमची DB पथकानी आणि DCP पथकानी 21 गुन्हे उघडकीस आणले आहे। त्याच्यामध्ये 4 मेन गुन्हे आहे ज्याच्यामध्ये आम्ही 4 गँग पकडले आहे। हुडकेश्वरचा एक लेडीचा गँग आहे, त्याच्यामध्ये 6 लेडी आम्ही 6 महिला ला अटक केलेले आहे, आणखी काही महिला याच्यामध्ये फरार आहे। DCP पथकानी एक वाहन चोरी करणारा आणि मोबाईल चोरी करणारा गँग पकडलेला आहे, त्यांच्यावर पण बरेचसे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे आणि मुद्देमाल 7,16,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे। वाठोळामध्ये एक गँग आम्ही पकडले आहे जे बँक चोरीमध्ये भारत मायक्रो फिनान्स बँक आहे, त्याच्यामध्ये ते ॲक्टिव होते। जवळपास 3 लोकांना आम्ही अटक केलेले आहे, एक विधी शंकर्स बालक आहे, 3,30,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेले आहे। बेलतरोडीमध्ये घरफोडी करणारा एक सरायत गुन्हेगार आणि त्यांचा गँग अजमेरहून आमची टीमनी पकडला आहे, त्यांच्याकडून 7,45,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यांच्यावर 40 जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे। एकंदरीत 7 दिवसात 21 गुन्हे, वाहन चोरी, घरफोडी, बॅग लिफ्टिंग आणि रॉबरीचे, मोबाईल चोरीचे 21 गुन्हे उघडकीस आणले आहे आमची टीमनी, आणि एकूण मुद्देमालची जी किंमत आहे, अंदाजित किंमत 26,85,000 आहे। यांच्यावर प्रत्येकाच्या रेकॉर्ड बघून यांच्यावर हिस्ट्री शीट आम्ही ओपन करणार आहे, आणि हिस्ट्री शीट ओपन करून यांच्या डोझियर तयार करून यांच्यावर वेळोवेळी यांना आम्ही चेक करणार आहे।